जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर भ्याड हल्ला। सोनिया गांधी राहुल गांधींचे फोटो फाडले। सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने उमेदवारी जाहीर केल्यानं प्रस्थापितांनी घेतला धसका। लोकशाहीनं सर्वसामान्य लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा आणि लोकसेवा करण्याचा अधिकार दिलाय, मात्र आता मनगटशाही लोकशाहीवर भारी पडत असल्याचं चित्र धानोरी भागात दिसून आलंय। गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी या पदावर कार्यरत असलेले हरुण मुलाणी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे कार्य प्रभागात वाढावे म्हणून हरुण मुलाणी यांनी मोठं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आणि अनेक लोकांनी येथून लोकोपयोगी कार्यक्रमाचा लाभही घेतला। हरुण मुलाणी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर लोकांची रेलचेल वाढत असल्याचा धसका येथील प्रस्थापितांनी घेतल्याचं दिसून येत होतं। 2 दिवसापूर्वी रात्री हरुण मुलाणी यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला करण्यात आलाय, ज्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी राहुल गांधी नाना पटोले मोहन जोशी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचे फोटो फाडण्यात आले आहेत। या अगोदर देखील 1 महिन्यापूर्वी हरुण मुलाणी यांनी एक सामाजिक कार्यक्रम घेतला होता, त्याचे देखील फ्लेक्स ब्लेडनं फाडण्यात आले होते। दरम्यान लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा वापर करत सर्वसामान्य कुटुंबातील समाजसेवक जर प्रस्थापितांना आवाहन देत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि त्याला खच्ची करण्यासाठी मनगटशाहीच्या जोरावर शांत करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। मी आता धानोरी इथे आहे। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे हरुण करीम मुलाणी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये 2-3 दिवसापूर्वी रात्रीच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी येऊन त्यांच्या म्हणजे अगदी पक्षाच्या ज्या अध्यक्ष आहेत सोनियाजी गांधी म्हणा किंवा राहुल गांधी आगवे असतील नाना पटोले असतील शिंदेसाहेब असतील आणि अगदी हरुण मुलाणी यांचं पोस्टरसुद्धा अगदी ब्लेडने किंवा काही हत्यारांना त्यांनी कापलेली आहेत, पूर्ण बोर्ड वगैरे येथून हे केलेलं आहे। तर आपण अगदी आपण जाणून घेऊयात हरुण मुलाणी यांचं कधी म्हणजे काय उद्देश काय असू शकतो तुमच्या मते हा इतकं नुकसान तुमचं केलं? आज ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये सोनिया गांधी राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने आता उभारी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते जोरात कामाला लागलेले आहेत, तर आमचं हे संपूर्ण काम बघून तर विरोधी पक्ष म्हणा किंवा अजून कोणी समाजातील अपप्रवृत्ती असतील त्यांनी या गोष्टीची दहशत घेतली असेल किंवा त्यांना या गोष्टीची भीती वाटत असेल की बाबा या भागामध्ये काँग्रेस पक्ष आता मोठा होतो आहे, या हेतूने त्यांनी हे सर्व प्रयत्न केलेलं असं मला वाटतं। तुम्ही ह्याची काय पोलिसात तक्रार वगैरे केलेली आहे? हो, मी काल विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी हा जो गुन्हा घडला या संदर्भात मी रितसर गुन्हा दाखल केलेला आहे। बर, म्हणजे असं तुम्हाला कोणावर संशय असं आहे का? नाही, संशय वगैरे असं तर काही बोलू शकत नाही, पण असं म्हणजे जोपर्यंत आपल्याला कळत नाही माहिती कळत नाही तोपर्यंत एखाद्यावर संशय घेणं मला योग्य वाटत नाही। खरंच हे जे कांड झालेलं आहे किंवा हे जे कृत्य झालेलं आहे खूप निंदनीय आहे, याचा पोलिसामध्ये तक्रार केलेली आहे, पोलीस त्याचा छडा लवकर लावतील अशी आशा करूयात। टाईम्स ऑफ पुणे कुलकर्णीसह राठोड, धन्यवाद। हरुणभाई काँग्रेस पक्षाचे खूप चांगले नेते आणि कार्यकर्ते आहेत आणि इथं बरंच कार्य केलेले आहे, आता यांच्या कार्यामुळे कोणाला असं म्हणजे हे वाटतं की यांनी काय पुढे जाणार आहेत, तर यांचं मागं यांचं जे बॅनर वगैरे आहेत सगळं फाडतात आणि रात्री येतात फाडून जातात लोकं, तर असं जे लोकं आहेत समाजसेवा काँग्रेस मतदारातून यांनी पुढे घेऊन चालणारे आहेत, तर ही जे गोष्टी केलेले खूपच म्हणजे अत्यंत घाण काम केलेले, माझं मला इव्हन म्हणणं आहे की असं करायला नाही पाहिजे। या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे?
बोलो 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 बोलो। ये ऐसा काम तो नहीं होना चाहिए सर, जो है जो किया है उन्होंने नहीं करना चाहिए, और अगर कोई उनको तकलीफ है या कुछ है तो उन्होंने बताना चाहिए किसी से कि भाई ऐसा रोड पे आ रहा है या ये हो रहा है, लोगों को आने जाने में तकलीफ हो रही है, कुछ दिक्कत है, तो मुलानी भाई से बोलना चाहिए अगर किसी को कोई प्रकार का है तो। ये चीज़ नहीं होना चाहिए कि रात में बैनर फाड़ देना, ये करना वो करना। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।